नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 22 ऑक्टोबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट. 22 ऑक्टोबरला नेमका दिवसभर पावसाचा प्रभाव राज्यामध्ये कशा प्रकारचा राहणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज काय आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे, तसेच राज्यामध्ये कोणत्या भागात मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी वातावरण कोरडे राहील ही संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरू. राज्यामध्ये गेल्या 24 तासांपासून आपल्याला पावसाचा जोर हा अत्यंत वाढलेला दिसून येतोय आणि आज 22 ऑक्टोबर रोजी सुद्धा पावसाचा जोर हा अतिशय वाढलेला असेल, वाढीस असणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला 22 ऑक्टोबर रोजी दिसून येईल. यामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो आपल्याला विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये दिसून येणार आहे. या भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता अनेक जिल्ह्यांमध्ये आज राहणार आहे. विदर्भाचा विचार करता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तो म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हलक्या स्वरूपाच्या उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल. मात्र त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन सायंकाळपासून अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, पांढरकवडा, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत हलक्या प्रकारच्या उन्हाचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून येणार आहे. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारी 4 वाजल्यानंतर अतिशय जोरदार पावसाला सुरुवात जी आहे ती सुरुवात झालेली असणार आहे. अनेक भागांमध्ये जे आहे अतिशय मुसळधार तुफानी अशा प्रकारचा पाऊस असेल, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नंदुरबार व धुळे या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जो पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून बघायला मिळेल आणि पावसाचा जो प्रभाव आहे तो मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे जळगाव खान्देश या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाची पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल. रात्रभर जी आहे अनेक भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सुरू असणार आहे. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये आपल्याला सकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. त्यानंतर हळूहळू पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा जोर हा अतिशय वाढलेला असेल, अतिशय जोराचा पाऊस त्या ठिकाणी बरसत असणार आहे. यामध्ये जे आहे पावसाचं स्वरूप मेघगर्जनेसह व काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह राहणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा जो प्रभाव आहे तो उल्लेखनीय अशा प्रकारचा दिसून येईल. यामध्ये जे आहे आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये पावसाची सक्रियता ही सायंकाळपासून म्हणजेच की 4 ते 5 वाजल्यापासून आपल्याला राज्यामध्ये सक्रिय दिसून येईल. यामध्ये जे आहे आपल्याला हलक्या स्वरूपाचा रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल. त्याउलट पुणे व नगर जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो नगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय दिसून येईल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल. त्यानंतर 1 ते 2 वाजल्यापासून हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली असणार आहे आणि दुपारी 4 वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये सक्रिय होताना दिसून येईल. पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह राहणार आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे. पावसाचं स्वरूप मेघगर्जनेसह असणार आहे. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सकाळपासूनच आपल्याला सक्रिय दिसून येईल. अनेक भागांमध्ये सकाळपासूनच आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची रिमझिम सक्रिय असणार आहे. मात्र दुपारी
चार ते पाच वाजल्यापासून पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढणार आहे। अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे। पावसाचा सर्वाधिक जोर जो आहे तो आपल्याला समुद्र किनारपट्टींवरील भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे। त्यानंतर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची असणार आहे। पावसाला जास्तीचा जोर नसेल मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर शिरवळ सासवड जेजुरी दौंड या भागामध्ये देखील पावसाचा उल्लेखनीय अशा प्रकारचा प्रभाव जो आहे सक्रियता जी आहे ती सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून आपल्याला सक्रिय झालेली दिसेल आणि रात्रीसुद्धा आपल्याला ही सक्रियता कायम दिसणार आहे। तर अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर आज वाढणार आहे। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे। त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार सुद्धा त्यांनी सांगितले की राज्यामध्ये 22 ऑक्टोबरला पावसाचा जोर हा वाढीस असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर हीच होती आपली 22 ऑक्टोबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा। तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।